जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची आणि शिवसेनेची धुडदान उडवत धुळे महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपाचे चंद्रकांत सोनार आज महापौरपदी विराजमान झाले आहेत. तर उपमहापौरपदी भाजपाच्याच कल्याणी अंपडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. 10 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात भाजपाला न भूतो न भविष्य यश मिळालं होतं. 74 पैकी 50 जागा जिंकण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेत सत्तेसाठी जशी अटीतटी रंगली तशी इथे झाली नाही. महापौरपदाची आजची निवडणूक ही केवळ औपचारिकच होती. महापौरपदासाठी चंद्रकांत सोनार आणि उपमहापौरपदासाठी कल्याणी अंपळकर यांची नावं भाजपाने निश्चित केली होती. राष्ट्रवादीतर्फे मंगल अर्जुन चौधरी यांनी अर्ज दाखल केला होता तर काँग्रेसतर्फे खान सद्दीन हुसेन यांनी अर्ज भरला होता. परंतु मतदानाआधीच त्यांनी आपले अर्ज मागे घेतले आणि चंद्रकांत सोनार महापौरपदी तर कल्याणी अंपळकर उपमहापौरपदी विराजमान झाले. निवडीनंतर नवनिर्वाचित महापौर चंद्रकांत सोनार यांची निवड बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांचे आभार मानले. तसेच यापुढेही असे सहकार्य विरोधकांकडून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त धूळमुक्त धुळे ही संकल्पना राबविणार असल्याचे महापौरांनी सांगितले.